दोस्तो हो, उभा देश विखला माझा आणि मी बघत राहिलो. दोस्तो, आपण कितीही राजकारणापासून दूर पळण्याचा प्रयत्न केला तरी राजकारण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कारण आपल्या जीवनावर दूरगामी परिणाम करणारी धोरणं हे राजकारणाशी निगडीत असतात. प्राध्यापक आकाश यांची अतिशय सुंदर आणि आजच्या परिस्थितीला चपलकपणे बसणारी ही पोस्ट तर नक्की ऐका. उभा देश विखला माझा मी बघत राहिलो. उभा देश विखला माझा मी बघत राहिलो. मी जन्म दिलेला मुलगा बदमाश निघू शकतो, पण मी निवडलेली सरकार बदमाश निघू शकत नाही. याची भारतीय मतदाराची मानसिकता आहे. विविध साम्राज्याच्या आक्रमणातून, करोडो बलिदानातून, हजारो आंदोलनातून, शिस्तबद्ध विरोधातून, धर्मनिरपेक्षतेच्या गाजावाजाने, लोकशाहीच्या मिरवणुकीने, संविधानाच्या मार्गावर दिमागदार तोऱ्यात उभा झालेला देश विखला माझा, पण मी बघत राहिलो. आता कुठं विकासाची स्वप्न हा देश आतुरतेने पाहू लागला होता. करोडो रोजगारांच्या गोतळ्यात गुंतून राहणारा, पाठीवर दणके मारून शाळेत पाठविणारा, शिक्षणाने मुलं घडविणारा, नोकरी लागल्यावर आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहणारा, अर्थव्यवस्थेला साता समुद्र पार नेण्याचे स्वप्न पाहणारा, रुपयाला डॉलरच्या शर्यतीत जिंकविणारा, 5 वर्षात बँकेत पैसे डबल करणारा हा देश सहज विकून टाकला आणि मी बघत राहिलो. आमची बैलं रडतात त्यांना विकल्यावर, मालकही रडतो पैसे हातात घेतल्यावर, पण राजकारणी मिरवतात देश विकल्यावर. शेतकरी शेतात हरला तर आत्महत्या करतो, पण राजकारणी निवडणुकीत हरला तर आत्महत्या करत नाही. शेतकरी मेला तर त्याची पोरं उघड्यावर पडतात, आणि राजकारणी मेला तर त्याची पोरं सहानुभूतीच्या लाटेनं आपोआप निवडून येतात. हा टोकाचा विरोधाभास समजण्यास माझं शिक्षण कामी आलं नाही. याची लाज वाटूनही मी निर्लज्जपणे गप्प बसलो व माझा देश छाती ठोकपणे विकून टाकला आणि मी बघत राहिलो. पण मी तरी काय करू, मी आता व्यसनी झालोय. अगदी दारुड्यासारखा अचानक मायेसारख्या असंख्यांना धर्माचं व्यसन लागलंय. मला अचानक धर्म खेळ आवडायला लागलाय. दुसऱ्या धर्माचा राग यायला लागलाय. न दिसणारा ईश्वर मला आपला वाटायला लागलाय. झेंड्याच्या रंगात मला आपले पण वाटायला लागलंय. मला अचानक पक्ष आवडायला लागलाय. कधी नव्हे आज माईकवर विश्वास बसायला लागलाय. सरकारने सांगितलेल्या समस्या आपल्या वाटायला लागल्यात. सरकारचे सर्व काही पटायला लागलं आहे. सरकार म्हणेल तसं करायला मला आनंद वाटायला लागलेला आहे. देशातील पत्रकारावर विश्वास बसायला लागलेला आहे. विरोधक मूर्ख वाटायला लागलेत. पक्षाचा मानसिक गुलाम म्हणून मला मिरवायला गर्व वाटायला लागलाय. प्रश्न विचारणारा तुच्छ वाटायला लागलाय. माझ्या सर्व आवडीच्या सह्या घेऊन माझा देश विकून टाकला आणि मी बघत राहिलो. सनातन शिक्षणात इतकी ताकद आहे तर मग परकीय विद्यापीठ कशाला? सनातन शिक्षणात इतकी ताकद आहे तर मग परकीय विद्यापीठे भारतात सुरू कशाला? शिक्षण जर मूलभूत हक्क आहे तर मग शाळा बंद कशाला? नोकऱ्या जर विकास करतात मग खाजगीकरण कशाला? रेल्वे माझ्या बापाच्या पैशाने बनली मग डबे अदानीचे कशाला? भ्रष्टाचार संपवणार म्हणे मग नोटबंदी कशाला? वी द पीपल जर संविधानाचं पहिलं वाक्य असेल तर मग धर्म कशाला? सत्ता जर बहुजनांची चावी असेल तर निवडणुकीत भांडवलशाहीचे कुलूप कशाला? विरोधक जर लोकशाहीचं ब्रह्मास्त्र असतील तर विरोधासाठी झेंडे कशाला? रोड माझ्या बापाच्या पैशातून बनलाय मग त्यावरून जाण्यासाठी पैसे कशाला? पोट भरण्यासाठी मी धडपडतोय, मेहनत करतोय, मग 2 रुपये किलो तांदूळ कशाला? आत्मनिर्भर भारताचे स्वप्न दाखवून शेतकऱ्याच्या 7 बऱ्यावर 6,000 रुपयाचे उपकार कशाला? भांडवलदार मित्रांचे बुडीत कर्ज गरिबांच्या अकाउंट मधून कापताय कशाला? मी कर्ज घेत नाही मग माझ्या वरावर देशाचे कर्ज कशाला? असे कितीतरी प्रश्न समोर असताना मी सरकारची थोरवी गात राहिलो. असाच माझा देश विकला गेला आणि मी बघत राहिलो. पण मी सुद्धा चालाक आहे. मला माझ्या सोयीच्या गोष्टी पटकन पटतात. ज्या ठिकाणी मला माझे शिक्षण वापरणे गरजेचे असते त्या ठिकाणी मी हमखास पळ काढतो. माझ्या जातीशी व समाजाशी संबंधित प्रत्येक गोष्ट मी अनुकरतो, पाळतो. यामध्ये मी तर्काचा वापर करीत नाही. मी निवडलेल्या सरकारने गू जरी खाल्ला तरी तो का खाल्ला हे पटवण्यात मी माझी शक्ती पणाला लावतो. माझ्या पक्षाचा झेंडा दुसऱ्याच्या झेंड्यापेक्षा मला श्रेष्ठ वाटायला लागलाय. मला धार्मिक टोळीत सक्रिय राहण्यात मजा वाटायला लागली. चुकीचा इतिहास जरी माझ्या ताठात वाढला गेला तरी त्याचे घास माझ्या मेंदूत भरण्यात मला मजा वाटायला लागली. माझा भारत भविष्यात महान होणार आहे असं माझ्यावर मी निवडलेला सरकार बिंबवित आहे. पण तो कसा महान करणार आहात
हे विचारण्याची माझ्या तिळभरी हिंमत नाही. भारताच्या काल्पनिक विकासाच्या गोष्टी माईकवर ऐकून रात्री झोप यायला लागली. याच धार्मिक झोपेतून माझा देश विकून टाकला आणि मी बघत राहिलो. माझा देश विकून टाकला आणि मी बघत राहिलो. माझा देश विकून टाकला.